जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका असं अनेक वेळा सांगितलं तरी त्यातून धडा घेतला जात नाहीये. अशीच घटना माथेरानला घडली आहे. सेल्फी काढताना एक महिला 600 फूट खोल दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झालाय. सध्या मौसम पावसाळी सहलींचा आहे. पण ह्या सहलींमध्ये भलतं साहस टाळा. मजा मस्ती आणि सेल्फीच्या नादात स्वतःच्या जीवाचं भान ठेवा. हे सगळं आम्ही पुन्हा पुन्हा सांगायची वेळ आली आहे. त्याला कारण म्हणजे गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना. सेल्फीच्या नादात माथेरानमध्ये एका महिलेचा जीव गेलाय. खोल दरीत पडून सरिता चौहान या 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय. दिल्लीतून खास माथेरानला फिरण्यासाठी चौहान कुटुंब आलं होतं. लुईस पॉइंटला सुरक्षा कठडा असूनही चौहान दाम्पत्य कठड्याबाहेर जाऊन सेल्फी काढत होतं. त्याचवेळी वाऱ्याचा मोठा झोत आला आणि त्यातच सरिता यांचा तोल गेला. सरिता लुईस पॉइंटच्या 600 फूट खोल दरीत कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. येथील आमचे आदिवासी मंडळी आणि आमची टीम त्या घटनास्थळी पोचली. अतिशय अंधारातून आणि पावसाळ्याचं वातावरण, त्यात धुकं वगैरे अशा भरपूर धुक्याच्या वाटेतनं आम्ही तिथे जाऊन घटनास्थळी आम्हाला ती बॉडी शोधण्यासाठी साधारणतः 10 वाजले. 10 वाजेच्या सुमारास ती बॉडी आम्ही मग त्यावेळेला ती बॉडी पॅक वगैरे केली आणि त्यातून मग कड्यातून अशी एक पायवाट वगैरे काढून आम्ही ती बॉडी आता वरती आणलेली आहे. गेल्या काही दिवसात समुद्र किनाऱ्यावर बुडून अनेकांचे मृत्यू झाले. गेल्या रविवारी पालघरच्या केळवे समुद्र किनाऱ्यावर 4 जण बुडाले. नाला सोपाऱ्यातली 15 ते 20 वयोगटातली 7 मुलं इथे सहलीला आली होती. त्यापैकी दीपक चलवाडी, दीपेश पेडणेकर, क्षितिज नाईक आणि तुषार चिपटे हे चौघे खवळलेल्या समुद्राचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाले. तर तिकडे गोव्यात समुद्राच्या पाण्याशी खेळणं तामिळनाडू मधल्या तरुणाला महागात पडलं. गोव्यातल्या सिकेरी समुद्र किनारी खडकावर बसलेल्या 3 मित्रांपैकी 1 जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून गेला. सूर्योदय पाहण्यासाठी हे 4 मित्र आग्वाद किल्ल्याखालच्या सिकेरी इथल्या खडकाळ भागात गेले होते. चौघांपैकी 3 जण खडकाळ भागात बसून सेल्फी आणि लाटांचा आनंद घेत होते. तर चौथा मित्र त्यांचा व्हिडिओ काढत होता. त्यावेळी आलेल्या मोठ्या लाटेनं तिघांपैकी एकाला खेचून नेलं आणि त्याचा मृत्यू झाला. त्याआधी गोव्याच्या मडगावमधल्या समुद्र किनाऱ्यावर बुडून अकोल्याच्या 5 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भरतीची मोठी लाट त्यांना समुद्रात घेऊन गेली. जून महिन्याच्या सुरुवातीला रत्नागिरीतल्या आरेवारी समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कृपया समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळांवर लिहिलेल्या सूचनांचं पालन करा. सेल्फी काढताना भलतं साहस करू नका. पाण्याशी मस्ती करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य एकदाच मिळतं हे लक्षात ठेवा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.